कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेण्यास होत असलेला मानसिक त्रास आणि आर्थिक पिळवणूक थांबवा अशी मागणी महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेनं केली आहे. सन 2021-22 चा गाळप हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असं चित्र समोर दिसत असून, या हंगामासाठी ऊस नेण्यासाठी ऊस तोडणी मजूर एकरी 10 ते 15 हजारांची मागणी, तसंच ऊस जाळून नेण्याची अट शेतकऱ्यांसमोर ठेवून मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 70% ऊसाला ठिबक सिंचनाची व्यवस्था असून देखील हा ऊस जाळून नेल्यास शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होईल. या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी वर्गातून व्यक्त होत असून, कारखाना आणि प्रशासक यांची जबाबदारी असताना देखील या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीकडे चीट बॉय ते कारखाना प्रशासन डोळेझाक करत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवा, अन्यथा जनहित शेतकरी संघटना यामध्ये लक्ष घालेल, असा इशारा संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी दिलाय. घेतात आणि हे सगळं चिडबाय वर्षेरला शेती अधिकाऱ्याला माहिती असताना हा अन्याय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यावर चालू आहे. एकीकडे टुळीवाली म्हणतात ऊस जाळतो आणि एका दिवसात संपवतो. अरे बाबा, त्यात ऊसात आता ठिबक आहे, 60 ते 70% माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या ऊसामध्ये ठिबक आहे, त्यामुळे ते ऊस चाळून 2-3 लाखाचं ठिबकचं नुकसान करायचं का? ही चाललेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी निवासी आदरणीय क्षमा पवार मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व आपले अप्पर पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष हिम्मतजी जाधव साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मी निवेदन दिलेलं आहे आणि त्यात मागणी केलेली आहे की प्रत्येक कारखान्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकारी संचालकांना नोटिसा द्या, पत्र काढा आणि ही चाललेला जो भ्रष्टाचार आहे ऊसाच्या माध्यमातून टुळीवाल्यांनी लुटायचं माझ्या शेतकऱ्याला, एक तर शेतकऱ्याला परवडत नाही आणि अशा परिस्थितीत मी जाहीरपणे आव्हान करतोय की निवेदनात मी नमूद केलेलं आहे की ही जी टुळीवाल्याचं ऊस तुडणी वाहतूक भाडं असतं त्या भाड्यातून माझ्या शेतकऱ्याचे पैसे कारखानदारांनी वसूल करून द्यायचे आणि ह्याची नोंद ठेवायची. टुळीवाल्याने पैसे घेतले तो मनानं ऊस तोडायला जात नाही, चिडबायनं थोडं चिठ्ठी दिल्याशिवाय ऊस तोडतो का?